नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. विकासाच्या नव्या महामार्गावरती महापालिकेचा सुरू झालेल्या प्रवासाला आज 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. पनवेल नगर परिषदेसह 23 ग्रामपंचायतींना एकत्रित येऊन 1 ऑक्टोबर 2016 पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली होती. आज महापालिकेचा 7वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श शहराचे स्वप्न साकारले जात आहे. सध्या महापालिकेची मुदत संपली असल्याने गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे सुरू आहेत. परिस्थितीचा अभ्यास, नियोजन, काटेकोर अंमलबजावणी आणि सर्वांचा सहभाग या चतुसूत्रीवर काम करत पनवेल महापालिका आपल्या कार्यक्षेत्रात विविध विकास कामे वेगाने करत आहे. रायगड जिल्ह्यात उद्या साखर चौथीच्या म्हणजेच गौरा गणपतींचे आगमन होत आहे. साधारणतः 1.5 दिवसांच्या मुक्कामानंतर या बाप्पाला निरोप दिला जातो. रायगडच्या उत्तर भागात गौरा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पहिल्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. अलीकडच्या काळात दक्षिण रायगडातही हा उत्सव साजरा केला जाऊ लागला आहे. पितृपक्षात साजरा होणारा हा एकमेव उत्सव आहे. घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही स्वरूपात तो साजरा होतो. गौरा गणेशोत्सव कसा सुरू झाला याचा नेमका उल्लेख सापडत नाही, परंतु दुकानदार, व्यापारी, कारागीर यांना काम असल्याने मुख्य गणेशोत्सव साजरा करता येत नाही. याच अनुषंगाने गौरा गणेशोत्सवाला सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. तर काहींच्या मते कोकणात घरगुती गणेशोत्सवात भक्तांना सार्वजनिक गणेशोत्सवाचा आनंद लुटता येत नाही. ही संधी सर्वांना मिळावी या हेतूने या उत्सवात सुरुवात झाली. मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पावसाळ्यात शासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किल्ल्याचे दरवाजे बंद करण्यात आले होते. ते आजपर्यंत बंद असल्याने पर्यटकांनी आणि स्थानिक व्यावसायिकांनी नाराजी दर्शवली होती. शेवटी पुरातत्व विभागाने ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे आजपासून उघडणार अशी घोषणा केल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केलं आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी जेट्टी, खोरा बंदर, दिघी बंदरावरून पर्यटकांची ने आण केली जाते. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागातून दरवर्षी लाखो पर्यटक ये जा करत असतात. पर्यटकांना शिड्याच्या बोटीमधून प्रवास करताना एक वेगळाच आनंद मिळत असून जास्तीत जास्त पर्यटक शिड्याच्या बोटीत बसणे अधिक पसंत करत असतात. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होत असतो. राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग आणि पनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील विश्वज्योत हायस्कूल या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगुकाना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. आदित्य राजेश मुंडे यांनी प्रथम, दीक्षा अंकुश वल्वे द्वितीय आणि श्रुती संजय बोने हिने तृतीय क्रमांक पटकावला. या तिन्ही स्पर्धकांची विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमॅन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, व्हाईस चेअरमॅन वाय टी देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्य क्रीडा आणि युवक संचालनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा कार्यालय आणि पनवेल महापालिका आयोजित जिल्हास्तरीय शालेय वुशू स्पर्धा खारघर येथे रामशेठ ठाकूर महाविद्यालयामध्ये झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगुकाना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. स्पर्धेत रोहित मालविया, ओम पिसाळ, प्रणव वाडकर, सुशील विकी, दीक्षा वल्वे, श्रुती बोने, कृपाक्षी शेट्टी, श्रावणी म्हात्रे, सोयल सय्यद यांनी सुवर्ण तर जयशंकर आणि तनिषा मंडा यांनी रौप्य पदक पटकावले. यापैकी सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, व्हाईस चेअरमन वायटी देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अभिनंदन केले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने पनवेल रेल्वे स्थानक येथे मुख्य पायाभूत सुविधा संबंधित कामकाजाकरिता बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक या दरम्यान शनिवारी रात्री 11 पासून उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत 38 तासांचा मेगा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक दरम्यान लोकल रेल्वेची सेवा बंद राहणार आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून मेगा ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सोयीकरिता 28 विशेष बसेसने 232 फेऱ्यांद्वारे बस सेवा देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक दरम्यान दैनंदिन धावणाऱ्या विविध मार्गांच्या 46 बसेसच्या 196 फेऱ्या देखील प्रवाशांना उपलब्ध होतील. मेगा ब्लॉक कालावधीत खारघर आणि तळोजा विभागातून विविध मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून खारघर रेल्वे स्थानकाऐवजी बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच खारघर रेल्वे स्थानक येथून सुटणारे मार्ग हे बेलापूर रेल्वे स्थानक येथून सुटणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेज दहागाव विभाग येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136वी जयंती आणि नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून रयतच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, ज्येष्ठ सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत जासई शाखेबद्दल गौरवोद्गार काढले आणि या विद्यालयाची जुनी मोडकळीस आलेली इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारणीसाठी 50 लाख रुपयांची भरघोस मदत जाहीर केली. या कार्यक्रमास रयतचे सहसचिव बी एन पवार उपस्थित होते. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भरधाव ट्रेलरने उभ्या असलेल्या एसटी बसला धडक दिल्याने कंडक्टरचा मृत्यू तर दोन्ही चालक जखमी झाले आहेत. या अपघातात खालापूर तालुक्यातील रीस हद्दीत घडला आहे. ठाणे आगाराची एसटी बस उमरगाहून ठाण्याकडे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून येत होती. रीस हद्दीत प्रवासी उतरवण्यासाठी ही बस थांबली असता तिला मागून आलेल्या ट्रेलरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एसटी बसचा कंडक्टर शिवराम माळी याचा मृत्यू झाला तर ट्रेलर चालक भास्कर चौधरी आणि एसटी बस चालक प्रदीप सोनावणे जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना कामोठे MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तर एसटी बसचे शव चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या अपघाताप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. उरण मतदारसंघाचे आमदार महेश वालदी यांच्या प्रयत्नातून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मोहपाडा येथील जनता विद्यालयासाठी अल्पदरात जागा देण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे. आमदार महेश वालदी यांनी शाळेला जागेची गरज भासून परिसरातील गरीब मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. ग्रामसुधार मंडळ संस्थेस मंजूर जागा अल्पदरात दिल्याने विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण इथेच उपलब्ध होईल. त्यासाठी बाहेरगावी जावे लागणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना खेळासाठी मोठे क्रीडांगण उपलब्ध होईल असे सांगितले. याला मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीत संस्थेचे अध्यक्ष डॉ पळणीटकर, कार्याध्यक्ष सुदाम शेठ मुंडे, प्राचार्य वारेसर, वैभव मंडावले, अमित शाह उपस्थित होते. यावेळी मंत्री उदय सामंत आणि आमदार महेश बालदी यांचे आभार मानण्यात आले. हवामान विभागाने येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. ते पूर्व ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण आणि गोव्यात 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामान खराब असेल. या वातावरणाचा परिणाम राज्यातील अन्य काही भागांच्या वातावरणावर देखील होणार असून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. नैऋत्य मोसमी मान्सून राजस्थानातून माघारी फिरत असल्याची घोषणा यापूर्वीच हवामान विभागाने केली होती.